कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये काल रात्री शिव कॉटन टेंडर या नावाने आलेल्या कापसाच्या गोदामाला आग लागल्याने त्यामध्ये 3 कोटीचे नुकसान झाल्याचे चर्चिले जात आहे। श्रीरामपूर एसटी कार्यशाळेजवळ एका गोडाऊन मध्ये कापसाच्या गाठी तयार करून साठविल्या होत्या। गेल्या महिन्यापासून ते गोडाऊन शिवप्रसाद रमेश मोहाडे या उद्योजकाने भाडे तत्वावर घेतले होते। सदर गोडाऊन मध्ये कोणत्याही प्रकारची लाईट फिटिंग केलेली नव्हती, त्यामुळे आग नक्की कशामुळे लागली याबाबत तर्कवितर्क केले जात आहे। कडक उन्हामुळे सुद्धा आग लागू शकते अशीही या ठिकाणी चर्चा होती। प्लॉट नंबर C101 मधील हे गोडाऊन अक्षय बाळासाहेब डोक चौडे यांचे आहे। 180 ते 195 किलो वजन असलेल्या 1100 गाठी या गोडाऊन मध्ये होत्या। सुमारे 3 कोटीहून अधिक नुकसान झाल्याचे व्यवस्थापक फारुख शेख यांनी यावेळी सांगितलं। तर आग विझवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणची 18 अग्निशमन बंब सकाळपर्यंत आग विझवण्याचा प्रयत्न देखील करत होते, परंतु आग आटोक्यात आली नाही।